केडर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते 40+ क्रिकेट काय जबरदस्त भन्नाट फॉर्मामध्ये, कारण फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. परंतु अमित दादा तरेने मात्र या वेळेला करून दाखवलंय, पहिल्या दिवसापासून ते 5 दिवसांपर्यंत हा टेनिस क्रिकेटचा जल्लोष उत्साह खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळेल. संदीप जिगावण सर या ठिकाणी उपस्थित झाले, टेनिस क्रिकेटचा एक बुलंद आवाज, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. त्यानंतर कुणाल दाते सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, एक सुंदर तुर्भे नवी मुंबईचा आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज पाहायला मिळेल. मनीषजी पाटील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत मनीष पाटील सरांचं. मंडप डेकोरेटर्स प्लीज कुठेही असेल तर आपण प्लीज या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. तर एक सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. AR T 7374 चषक 2022 हा शानदार सोहळा, न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा आपण पाहतो ह्या क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आज अतिशय ग्लॅमर समोरच आपण अमित दादा तरे यांना पाहतोय. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी हे फक्त नाव नाही आहे तर ब्रँड तयार होणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे सर्व सहकारी. कारण म्हणतात ना, इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल, एका हाताने कधीच टाळी वाजत नसते, त्यासाठी युनिटी स्ट्रेंथ. आणि ते अमित दादा तरे यांच्या स्वभावामुळे सर्व एकजूट होताना आपण पाहू शकतात. कारण संदीप जिगावण सर, तुमचा स्वभाव हा पेढ्यासारखा असावा, कारण जो राजवाड्यात सुद्धा तीच चव देतो आणि झोपडीत सुद्धा तीच चव देतो, म्हणून अमित दादा तरे यांचा स्वभाव तो पेढ्यासारखा आहे. म्हणूनच आज सर्व एकत्रित येत असताना ही स्पर्धा आज सजणार आहे. आज पहिला दिवस आणि खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपण अनुभवणार आहोत. जे श्रोते जोडले गेलेत, नियमावली विरल नायर आणि तसेच हेमंत ठाकूर यांनी सांगितलं की जर क्लोज किपर असेल तर तिथे मात्र चेंडू विसावला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये तर तिथे डेड होईल. परंतु जर मिस झाला, खाली पडला आणि तर त्यावेळेला तुम्ही धावू शकता. परंतु जर क्लोज किपर असेल तर आपण सॅक्रिफाईस करण्यासाठी जी धाव घेतो ना, ती धाव तुम्हाला मिळणार नाहीये. फलंदाज त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करेल याची दखल घ्यायची आहे. जे नियमावली तुम्हाला ऑनफील्ड पंचांनी सांगितलेच असेल, अलंकार तरे यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. वन ऑफ द ग्रेट लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, ज्याप्रमाणे चंदनाची ओळख त्याच्या सुगंधाप्रमाणे होते ना, त्याचप्रमाणे खेळाडूंची ओळख त्याच्या खेळ आणि खेळाडू वृत्तीप्रमाणे होते. एक सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. राई अँड गुरुदेव या दोन संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत. ओम ब्रह्मदेव युवा क्रिकेट मंडळ गुरुदेव असा मात्र पहिला सामना आणि जेम्स बॉन्ड राई. यस, हेमंत ठाकूर सर त्या ठिकाणी इशारा करतायत. तर एक सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मी सर्वांना विनंती करेन, पहिला चेंडू फेकला जाईल त्यावेळेला जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. 1 लाख मोलाची स्पर्धा आपण अनुभवतायत आणि पाहतोय. तर दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असेल. प्रफुल्ल स्ट्राईक एंडकडे तर मोहित नॉन स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतो. साहिल पहिला चेंडू घेऊन अप्रतिम पहिला चेंडू फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. डिरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित प्रफुल्लला बॅक टू द डगआउट मध्ये जावं लागलं असतं. परंतु पहिला चेंडूवर सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतं. कारण प्रफुल्लला माहिती आहे नवीन चेंडू आहे, नवीन चेंडूचा जेव्हा कापूस निघून जातो आणि त्यावेळेला आपल्याला अटॅकिंग मूडमध्ये येणं खूप गरजेची गोष्ट असते. आणि ते प्रफुल मात्र यावेळेला दर्शवत असताना पहिल्या चेंडूवर एक धाव येत असताना आपण पाहू शकाल. धीरज तरे प्लीज व्यासपीठावर या. सन्माननीय धीरज तरे साहेब पहिल्या चेंडूवर एक धाव साईडला सुरेख पद्धतीने यावेळेला इन टू द गॅप मध्ये खेळलं गेलंय. बॅटचा फेस ओपन केला गेला होता डीप बॅकवर्ड पॉइंटला, चेंडूला कलेक्ट करतायत. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धावांचा पाठलाग यावेळेला करावाच लागणार आहे. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडूवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. एक्झॅक्टली 6 धावा. करोडो आहेत फॅन गावागावात साऱ्यांना.
नटाव गावा गावात सारे नटाव ए आर टी 737 पोरी ते शिकाच ठाणे जिल्ह्याचे गाजते नाव ए आर टी 737 पोरी ते शिकाच या सवकराने मात्र जरूर कॉमेंट स्टुडिओ मध्ये कुणाल दाते सरांचं आगमन होत असताना नितीन जाळवे सर आपण पाहू शकता व्यासपीठावर आहेत. संदीपजी गावण आमच्या कॉमेंटरी स्टुडिओ मध्ये जॉईन झालेत. यावेळेला 6 धावा येत आहेत. हेमंत ठाकूर यांनी मात्र दर्शवलं की यस इट इज अ 6 रन्स, कारण 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या आणि 4 धावा ओव्हर थ्रोच्या स्वरूपात ऍडेड 6 रन्स. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ ऑफ लाईन, एक्सलंट बॉलिंग. कारण टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय. जर तुम्हाला फलंदाजांपासून वाचायचं असेल तर नेहमीच तुम्हाला बेस्ट अँड बेटर लेंथ लाईन लाईन काय आहे तर ऑफस्टंपच्या बाहेर तुम्ही चेंडूला पिच करणं, आणि तेच मात्र साहिल कित्येक टुर्नामेंटमध्ये खूप चांगली प्रगती केली साहिल या गोलंदाजाने. यावेळेला पहिला फ्लिकचा फटका, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता इन टू द गॅप मध्ये. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. तत्पूर्वी मोहितच्या बॅटमधून एक धाव येत असताना जेम्स बॉन्ड ड्राई संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 8 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले. आतापर्यंत पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर मोहित आणि प्रफुल खूप चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पॉवर प्ले पहिला आहे आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडला सुरेख पद्धतीने व्ही फॅक्टर मध्ये खेळला गेला, ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते आणि एका धावी सहित संघ जाऊन पोहोचतोय जेम्स बॉन्ड ड्राई 9 या धावसंख्येवर. आज 8 मार्च पासून या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. आज जागतिक महिला दिन आणि जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. नारी आज स्त्री शक्तीचा जरूर आज आपण उच्चार करणार आहोत, आज उल्लेखनीय. यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण, कसं तुमचं क्षेत्ररक्षण असायला हवं याचं फॉर एक्झाम्पल देत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तत्पूर्वी पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा 10 रन. सन्माननीय व्यासपीठावर सन्माननीय वसन वैती दादांचं आगमन झालेलं आहे. तसेच अभिषेक बाबर एक सूत्रसंचालक आणि निवेदक यांना सुद्धा विनंती करतोय व्यासपीठावर या. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहू शकलात आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 धावा. सेन्सिबल क्रिकेट मोहित आणि प्रफुलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं बंधन होतं, पंच मात्र यावेळेला बॅटिंग पॉवर प्ले यावेळेला दर्शवत असताना आपण पाहू शकाल. विरल नायर आत्ताच नुकतीच 6 दिवस ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये होते, खूप चांगल्या प्रकारची छान कामगिरी पार पाडली गेली आणि पुनश्च एकदा मात्र मंगळवारपासून या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये पुनश्च एकदा, कारण क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ही स्पर्धा आहे ती क्वालिटी दर्जाची, एक मानाची सन्मानाची, आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेन की अमितदादा तरे यांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर एक ब्रँडेड स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते. ARTA 7374 चषक 2022 हा क्रिकेटचा रणसंग्राम. पहिलं षटक 10 धावा, जेम्स बॉन्ड राई या संघाची स्थिती पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. सेकंड ओव्हरला जशी सुरुवात होईल तसे या आमचे दिग्गज समालोचक संदीप गावण सरांना या ऐकूया आपण. धन्यवाद प्रमोद शेडगे. हॅलो. दुसरं षटक सुरू होतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रणय, बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलोय. अतिशय सुंदर आणि देखणे क्रिकेटची स्पर्धा, आजकाल मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत. सूर्यनारायण देवताने आता आपलं दर्शन दाखवलंय. सूर्याची किरण या ठिकाणी व्यवस्थितरित्या पडत आहेत. सूर्याची किरण जमिनीवर पोहोचण्याकरता 8 मिनिटं लागतायत आणि सूर्यप्रकाशाच्या गतीचा जर आपण उल्लेख केला तर 2,99,776 किलोमीटर प्रतिसेकंदाला सूर्यप्रकाश हा प्रकाशित होत असतोय आणि सुंदर असं वातावरण आणि ह्या वातावरणामध्ये रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशा क्रिकेटच्या स्पर्धा आपण बघतोय. नंबर 2 चा षटक टाकण्याकरता गोलंदाज आलोय मिस्टर प्रणय. पहिलाच बॉल आणि ह्या पहिल्याच बॉलला बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये खेळून काढलं जात आहे. क्षेत्ररक्षकाला चकून चंडू शी मारे शेपार आर पार दमदार शानदार बहरदार हा आलाय चौकार 4 धावा.
धाव पळकवर धावा लागला जातात त्या 14 धावा 14 रन्स नक्कीच ज्या पद्धतीने मात्र यावेळेला मोहितच्या बॅटमधून चौकार आला सुप बॅटिंग सहित मी म्हटलं होतं की पहिलं षटक मात्र खालून खेळतील दोन्ही फलंदाज आहेत इंटू द गॅप मध्ये खेळतील पॉवर प्ले मात्र यावेळेला बंधन आहे जे बॅटिंग पॉवर प्ले पाहायला मिळते मोहित फॅब्युलस शॉट अप्रतिम फटका पाहायला मिळाला चौकार पुढचा बॉल इनसाइड आउट करून खेळायचं होतं काय चांगलं वळण मिळतंय वेगवान चंडू टाकला गेलाय भन्नाट वेग होता या चंडू मध्ये गोलंदाज प्रणय पवार याच्या नेहमीच त्याचे पॉवर आपण अनेक मैदानावर पाहिलंय आणि दुसऱ्या बाजूला प्रफुल पाटील या खेळाडूला विसरून चालणार नाही पप्पे या नावाने ओळखला जाणारा खेळाडू नॉन स्ट्राईक इन कडे आहे पुढचा बॉल ओव्हर पिच पद्धतीचा चंडू होता शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात आहे एक धाव सहजतेने पूर्ण केली एका धाव्याने धाव संकेत बदल होतोय आणि धाबा लागल्या जातात त्या 15 धाबा आज युवांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या अंगाअंगामध्ये रक्तारक्तामध्ये भिनलेला खेळ म्हणजेच फक्त आणि फक्त क्रिकेट प्रत्येक जण या क्रिकेटच्या प्रेमामध्ये पडलाय पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय पुढचा चंडू टाकण्याकरता शॉर्ट ऑफ लेंथ या चंडूला अंतिम क्षणी टॅप केलं जातं शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव मिळाली एका धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही या एका धाव्याने धाव संख्येत बदल झालाय आणि धाबा लागल्या जातात त्या 16 धाबा युट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांच्या माहिती करता सुरू असलेला मॅच ओम ब्रह्मदेव युवा क्रिकेट मंडळ गोडदेव विरुद्ध जेम्स बॉन्ड राई असा तुम्ही बघतायत आणि प्रथम फलंदाजी करतोय जेम्स बॉन्ड राई हा संघ बॅटचा एज लागून चंडू 38 सर्कलच्या आत फ्लाय स्लिपच्या दिशेने उडाला होता एक धाव मिळाली फलंदाजाला या एका धावणीचे धाव संख्येत बदल होत असताना धाव संख्या झाली ती 17 आतापर्यंत 1.5 चंडूचा खेळ संपलाय आणि धाव संख्या येते 17 धाबा सर्व काही व्यवस्थित झालंय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने धाव संख्या बिनबाद नाबाद जिंदाबाद 17 शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील कोळवर टप्प्याचा चंडू डिफेन्स केलंय ब्लॉक होल डिलिव्हरी होती आणि अशा रीतीने हा निर्धाव चंडू धावपळकावर जाताना दिसतोय दोन षटकं समाप्त होत आहेत दोन षटकांच्या समाप्तीनंतर चालू असलेल्या मॅच मध्ये जेम्स बॉन्ड राई संघाची धाव संख्या बिनबाद नाबाद 17 धावा एक छोटस ब्रेक घेऊया तत्पूर्वी कुठेच जाऊ नका बघत राहा पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम ARTA 7374 चषक 2022 बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही अमित पॅकर्स घोडबंदर बॉईज घोडबंदर आयोजित ARTA 7374 चषक 2022 मध्ये शब्दसुमराने स्वागत करतोय सुरू असलेल्या मॅच मध्ये दोन षटकांच्या समाप्तीनंतर 17 धाबा प्रमोदजी तुमच्या माहिती करता हेच मैदान आणि 26 जानेवारी 2018 उत्तन संघाविरुद्ध लढा देत असताना सलग 6 बॉलमध्ये 6 षटकार प्रवीण मालिया या गोलंदाजाला ठोकलेत फलंदाज प्रफुल पाटील षटकार किंग आहे तो 26 जानेवारी 2018 चा दिवस मला आठवला आणि हेच ते मैदान या मैदानावर 6 बॉलमध्ये 6 षटकार या खेळाडूने ठोकले होते दोन षटकं संपलेत प्रमोदजी दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धापा लागल्या जात आहेत त्या 17 धाबा पुढील षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया आमचे साथी समालोचक मित्र प्रमोद शडगे यांच्या वाणीतून थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावंट यांचा आवाज आपण ऐकत होता सेकंड ओव्हरमध्ये दोन षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि संघाची धावसंख्या 8.50 सरासरीने 17 धावा या फलकावर पाहायला मिळतात तुषार पाटील मात्र आम्हाला माहिती देत आहेत गोल्डन मॅजिक फिंगर आहेत खूप सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते एक मानाची सन्मानाची अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेचा डंका वाजणार आहे कारण प्रथमतः मात्र एक सुंदर संकल्पना आली मनामध्ये अमितदादा तरे यांच्या की आज टेनिस क्रिकेट विश्व पुढे चाललंय आणि त्यामध्ये एक आपली नामवंत स्पर्धा ऍड झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने ती मेहनत अपार कष्ट या स्पर्धेला घेत असताना आपण पाहू शकताय सर्व प्रायोजक संयोजक आणि वन मॅन शो अमितदादा तरे यांना मानाचा मुजरा असेल षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले 17 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात तिसरं षटक हाताळण्यासाठी नितीन वारे या वेळेला मात्र मोहितच्या बॅटमधून कणखर फटका पाहायला मिळतोय फॅब्युलस शॉट 6 धावा
जांचे करोडो आहेत फॅन अमित रे दादा हाय वन मॅन जांचे करोडो आहेत फॅन गावा गावात साऱ्यांना ठाव गावा गावात साऱ्यांना ठाव एआरटी 737 बोरीचे शिकाच ठाणे जिल्ह्याचे खरा बॉल होता डावे एसटीच्या बाजूला वळणारा चंडू होता आणि त्याला अगदी योग्य वळण दिलं जातंय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जिथे चार धाव मिळत आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला सहा धाव मिळत आहेत आणि या सहा धावांची धावसंख्या पुढे सरकताना धावा लागल्या जात आहेत बिनबाद नाबाद जिंदाबाद 23 धावा 23 रन्स 23 धावा फलकावर अप्रतिम चेंज ऑफ पेस याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी बदल ही अशी गोष्ट आहे जी क्रिकेटच्या इतिहासामध्ये तुम्हाला सातत्याने संधी देत असते त्या संधीचं सोनं करणारा गोलंदाज नितीन वारे यावेळेला पाहिलं थोडासा हुकचा फटका जरूर खेळला गेला कारण वेट अँड वॉच केलं होतं परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू रोखला गेलाय 2 धावा या ठिकाणी ऍड केल्या जातील तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण पळून काढल्या जात आहेत आणि तिहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना जेम्स बॉन्ड ड्राई हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जाऊन पोहोचतोय फलकावर 26 26 धावा प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकतायत फर्स्ट इनिंग आपल्याला पाहायला मिळते आणि खूप चांगल्या प्रकारचं खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत डोकेदुखी ठरले मात्र प्रतिस्पर्धी संघ ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघासमोर ती ही जोडी पाहायला मिळते ओपनिंग बॅटर कशा असावेत याचं परिपूर्ण मोहित आणि प्रफुल्ल या दोन खेळाडूंकडून फॉर एक्झाम्पल ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे तत्पूर्वी फेकी येईपर्यंत एकच धाव दुसऱ्या धावेसाठी पलटले होते परंतु एस नो अँड वेट या तीन गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला तत्पूर्वी एक धाव येत असताना कारण एक एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे एक एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन प्राणवायू झालंय ते एक एक धावेसाठी झगडताना आज खेळाडू क्रिकेटच्या मैदानात संघर्ष करतायत अप्रतिम गुड डिलिव्हरी सुपर्ब लेंथ ऑफ लाईन ही नितीन वारेची ताकद बनले गेले अनुभवाने समृद्ध असलेला भरपूर वर्ष उन्हाळे पावसाळे पाहिलेत हार जीत पाहिलेत चढ उतार पाहिलेत आणि जेव्हा जेव्हा संकट आली ना तेव्हा तेव्हा संकटाच्या नद्या पार केलेत असं नितीन वारे गोलंदाज सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय थोडासा बॅकलिपचा उपयोग केला गेला होता ऑन साईडला खेळला गेलाय सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लॉंग ऑन मध्ये एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर धावसंख्या 28 धावा 9.33 सरासरीने सन्माननीय नितीन किणी आणि वसंत वैती साहेबांना मी इकडे विनंती करत आहे का प्लीज तुम्ही व्यासपीठावर या नितीन किणी आणि वसंत वैती साहेब 3 षटकांच्या नंतर ड्रिंक्स मैदानाच्या आत पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवलं जातंय मैदानाच्या आतमध्ये सध्या जात आहे पाणी आणि हेच औचित्य साधून आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुंदर सुंदर अशी गाणी थँक्स डीजे 3 षटक समाप्त झालेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पलकावर धापा लागल्या जात आहेत त्या बिनबाद 28 धावा प्रमोदजी आज समाजकार्यामध्ये एक चांगला हातखंडा आदरणीय सन्माननीय अमित दादा रमेश तरे साहेबांचा आपल्याला पाहायला मिळतो आहे आज समाजकार्यामध्ये त्यांनी दाखवलेली चपलता त्यांनी केलेलं कार्य आणि आज म्हणूनच ही भव्यदिव्य क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेआधी त्यांनी बरेचशी लोक उपयुक्त अशी कामं या परिसरामध्ये केलेली आहेत काय वाटतं या व्यक्तीबद्दल नक्कीच मी म्हटलं होतं की एक सुंदर व्यक्तिमत्व फक्त नाव असून चालत नाही तर तुमचं कामसुद्धा तेवढंच सुंदर कार्य तुमचं सुद्धा असायला हवं आणि ते अमितदादा तरे यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं म्हणूनच आज प्रत्येक नागरिकांच्या हृदयात ज्यांनी मात्र वसा उमटविलेला आहे ते मंत्र आपल्याला पाहायला मिळतात अमितदादा तरे
टेनिस क्रिकेट डॉट इन च्या माध्यमातून ही स्पर्धा लाइव कवरेज केली जाते पूर्ण महाराष्ट्र मध्ये पूर्ण भारतभर मध्ये आपण पाहू शकाल। गौरव सावंत या ठिकाणी एक जबरदस्त अप्रतिम व्यक्तिमत्व पाहायला मिळतं टेनिस क्रिकेट डॉट इन चे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचे संपूर्ण टीमचं कॅमेरामॅनचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय। चौथ्या षटकाला जसं प्रारंभ होईल तसं पुन्हा एकदा या ऐकूया संदीप गावण यांना। धन्यवाद प्रमोद जयशेडगे। मॅच कडे रवाना होऊया। चौथं षटक टाकण्याकरता सांघिक चौथं आणि व्यक्तिगत दुसरं प्रणय पवार नावाचा गोलंदाज गोलंदाजच्या मार्गावर। राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चंडू वेगाने पुढे सरकतोय। बघता बघता शतरक्षक तैनात होता तो चंडू उथळेपर्यंत फलंदाजाने एक धाव पूर्ण केली। या एका धावेणीशी धाव संख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत बिनबाद 29। या धाव गतीला खिंडार लावणं फार महत्वाचं आहे। ब्रेक थ्रू अजून मिळत नाही, विकेटचं पतन होत नाही, सर्व काही व्यवस्थित घडतंय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने। पुढचा बॉल ब्लॉक होल डिलिव्हरी या चंडूला ऑन साईडला खेळून काढलंय प्रफुल पाटील या खेळाडूने। त्याला ठाऊक आहे सहा षटकांचा मॅच होतोय, सहा षटकांच्या मॅचमध्ये माझं खेळपट्टीवर टिकणं फार महत्वाचं आहे आणि ते काम तो संघाकरता करतोय। एक एक धाव जी संजीवनी देणारी असते ती एक एक धाव मिळते सध्याच्या स्थितीला। सन्माननीय माजी नगरसेवक रवींद्र माळी साहेबांना विनंती आहे व्यासपीठावर या। पुढचा बॉल अक्रॉस द लाईन आडव्या बॅटचा वापर करायचा होता, एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं, एक धाव मिळाली दुसरी धाव घेण्याचा विचार केला गेलाय। शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक येतोय। बघता बघता लेग बाईचा इशारा पंच विरल नायर सरांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय। हेमंत ठाकूर आणि विरल नायर या दोन दिग्गज पंचांना तुम्ही या मॅच मध्ये पहिल्याच मॅच मध्ये बघतायत। पुढच्या मॅच मध्ये गोड आवाज तुम्ही ऐकणार आहात तुर्भे मुंबई येथील नामवंत समालोचक कुणाल दाते सरांचा। शॉर्ट बॉल पुल केलं या चंडूला, पुल पॉवरफुल षटकार। मिळाली धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत 3.4 चंडूंच्या समाप्तीनंतर 37 धावा। बिग पार्टनरशिप मोठी भागीदारी या दोघांनी मिळून पहिल्या विकेट करता बनवलेली आपल्याला दिसून येत आहे। ऑन साईडला 38 सर्कलच्या बाहेर मिड विकेट स्क्युअर लेग लॉंग ऑफ ऑफ साईडला फुल टॉस बॉल इनफील्ड वरून चंडूला उचललाय शतरक्षकाला चकून चंडूशी मारेचे पार आर पार दमदार शानदार भारदार डोलदार हा आलाय चौकार चार धावा। प्रभोजी आता धावपळ झपाट्याने वाढतोय, धाव संख्या झाली 41 धावा 41। सुपर सुपर बॅटिंग प्रफुल्ल ज्या नावासाठी ओळखला जातो त्याच पद्धतीने मात्र खेळ करत असताना पाहायला मिळतोय आउटस्टँडिंग परफॉर्मन्स। ओहो आणि जसे आपण स्तुती केली तसं या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय। पहिली विकेट पहिला धक्का पहिला मोहरा का मी आलाय या संघाचा गॉन। थँक्स डीजे। चार षटक समाप्त झालेत, चार षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करणाऱ्या जेम्स बॉन्ड राई संघाची धावसंख्या एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा। पहिला धक्का लागलाय, 9 बॉलचा सामना केला 15 धावा बनवल्या, एक षटकार आणि एक चौकाराच्या सहाय्याने त्याने हे चांगली धावसंख्या बनवली। खरं म्हणजे विकेटच्या शोधात असताना चौथ्या षटकातील शेवटच्या बॉलवर ही विकेट प्राप्त केल्यात। प्रमोदजी मला असं वाटतं की आता गोलंदाज कमबॅक करतील, 10.25 सरासरीने 41 धावा धावपळकावर लागल्या गेल्यात। आणखीन काय वाटतं तुम्हाला उर्वरित दोन षटकांमध्ये किती धावा या खेळपट्टीवर यायला हव्यात? डेफिनेटली आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चौथं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं, चार षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय। 12 चेंडूमध्ये मॅक्झिमम 3 ते 4 जर मोठे फटके येत आहेत
तर एक कॅल्क्युलेशन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल यात काही ते मात्र शंका नाही आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. जो आत्मविश्वास आहे त्या आत्मविश्वासाच्या बळावर तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. अगदी बरोबर. आणि आजचा दिवस तर खरं तर ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला जागतिक महिला दिवस म्हणून आजचा दिवस सर्वत्र संपूर्ण जगभर साजरा केला जातोय. एक चांगली माहिती तुमच्या माध्यमातून दिली जाते. आता 4 षटकांमध्ये 41 धावा लागल्यात. पुढील षटकामध्ये काय घडामोडी घडतायत, कशा पद्धतीने खेळ होतोय, आक्रमकता आपल्याला दिसून येईल काय, याचं वर्णन पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्राचा बुलंदाबाज आमचे साध्य समालोचक मित्र मिस्टर प्रमोद जी शेडगे. आवाज ऐकूया प्रमोद सरांचा. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावण सर. अमित थिंगला यावेळेला उपस्थित झालेत. एक सुरत सुंदर बॉडी बिल्डिंग म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. ऑन साईटला सुरेख पद्धतीने खेळला गेला चेंडू, फ्लिकचा फटका होता. ज्यांचा संघ मात्र आज स्पॉन्सरशिप केला गेला आहे नित्यसाई गणेशपुरी, हा संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. वेलकम अमितजी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आमच्या जवळचे मित्र आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर. 42 रन्स 42 धावा या फलकावर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला ऑफ साईडला इन साईड आऊटचा फटका, परंतु कॉटन बोल्ड आणि शेवटच्या मुवमेंटला मात्र ही संधी दौडून आली होती. परंतु जेव्हा तुम्ही फॉलो थ्रू मध्ये जेव्हा चेंडू रिलीज करता तदनंतर पाठीमागं जाणं आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर यावेळेला जजमेंट करणं थोडस कुठेतरी कठीणही असते, परंतु इथे गोलंदाजाचं मी कौतुक करेन. खूप चांगल्या प्रकारचं साहिल यावेळेला आपण पाहू शकता, एफर्ट घेत असताना पाहायला मिळतोय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 43 रन्स 43. जेम्स बॉन्ड ड्राई या संघाची स्थिती. सरळ बॅटने खेळला गेलाय, पॉवरफुल स्ट्रोक आहे, सरळ चेंडू साइड स्क्रीन वर जाऊन आदळेल. वन बाउंड चौकार, मॅग्निफिसंट टायमिंग, 4 धावा. सुरेख सुंदर आयोजन, गावानी केलं नियोजन. सुरेख सुंदर आयोजन, 17 चेंडू मध्ये 30 धावा, 2 चौकार आणि षटकार 1 समावेश आपल्याला पाहायला मिळतो. सुपर बॅटिंग तर मात्र खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली, चेंडू मात्र निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू येतोय, निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तुषार पाटील आम्हाला दर्शवतात की 47 47 47 या धावसंख्येवर आजचा दिवस जागतिक महिला दिन पाहायला मिळतो. आणि आज खऱ्या अर्थानं वुमन्स क्रिकेटर म्हणून जिची ओळख पाहायला मिळाली भारतीय संघाची, हरमनप्रीत कौर हिचा वाढदिवस सुद्धा पाहायला मिळतो. 1989 पाहायला मिळाला. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पॅडवर चेंडू आदळतोय, तत्पूर्वी मोहित तिथे सुरक्षितरित्या आपल्याला पाहायला मिळतील. कदाचित थोडीफार बॅटची एज होती. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जेम्स बॉन्ड ड्राई या संघाची जाऊन पोहोचते 48 रन 48 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले, आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. हरमनप्रीत कौर म्हटलं की 115 चेंडूमध्ये 171 धावा करणारी 2017 वर्ल्ड कपच्या माध्यमातून ICC वुमन्स वर्ल्ड कप मात्र जबरदस्त ऑस्ट्रेलिया संघाबरोबर खेळलेली जबरदस्त ती इनिंग डोळ्यासमोर उभी राहते. आणि आज तिचा वाढदिवस आणि आज 8 मार्च जागतिक महिला दिन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय उजव्या हाताने. यावला सरळ बॅटने जबरदस्त पॉवरफुल फटका पाहायला मिळतोय. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. व्हॉट अ शॉट, मॅक्सिमम 6, 6 धावा. अमित पॅकर्स घोडबंदर बॉईज घोडबंदर आयोजित ही स्पर्धा ART 7374 चषक 2022 सुंदर. यावेळेला सुरू असलेला सामना जेम्स बॉन्ड ड्राई आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव या दोन संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष. आणि सुपर बॅटिंग करत असताना अजयने हा मात्र ठोठावलेला षटकार, खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. यानंतर होणारा सामना गोटिवली नवी मुंबई वर्सेस मनीष पाटील मात्र थोड्याच वेळात आम्हाला दर्शवतील. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 54 धावा, 54 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 54 लॉस ऑफ 1 विकेट. सुपर बॅटिंग मोहित
पश्चात जणू काही ही खेळपट्टी प्रेमात पडलेली आहे अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळतं. मॅग्निफिसंट इनिंग अँड इनक्रेडिबल बॅटिंग. तर पाच षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि संघाची धावसंख्या 54 धावा 54 रन. 54 धावा पाच षटकांच्या समाप्तीनंतर धाव फटकावर लागल्यात. अजय याच्या बॅट मधून एक शानदार स्ट्रोक बाहेर येताना आपल्याला दिसलाय. मी विनंती करतोय आर के डेकोरेटर्स चे मालक यांना की आपण लवकरात लवकर आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये उजव्या बाजूला संपर्क साधा. बल्ली 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 मॅच कडे आपण रवाना होतोय. इथे धावबाच्या स्वरूपात फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागतोय आणि हा लागलाय आणखीन एक धक्का. दुसऱ्या विकेटचं पतन. दोन गडी बाद धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 5.1 चेंडूच्या समाप्तीनंतर सध्याच्या घडीला त्या 54 धावा 54 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट इन द लास्ट ओव्हर. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि या ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. विराला बक्षीस बाईक आगरी कोई होनी एक भरविला कशक चषक. वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा ART 7374 चषक 2022 मध्ये आयोजक आदरणीय सन्माननीय अमित दादा तरे साहेबांच्या माध्यमातून स्वागत करतोय. त्यांच्या वतीने स्वागत करतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अजय आलाय. सन्माननीय प्रदीप पेडवेकर साहेब आणि अरुण भोर साहेब यांना विनंती आहे व्यासपीठावर या. टन्सिंग डाऊन द ट्रॅक या चंडूला ऑन साईडला खेळलं गेलंय. काऊ कॉर्नरचा शतरक्षक येतो. चंडू उचलतोय. फेकी करेपर्यंत फलंदाजांनी ह्या चंडूवर पूर्ण केल्या आहेत. एकच धाव या एका धावणीची धावसंख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत. तर सध्याच्या घडीला 55 धावा. दोन गडी बाद 55 धावा. मोहित नावाचा खेळाडू आपण धावबाच्या स्वरूपात बाद होताना बघितला. 20 बॉल त्याने फेस केले. 20 बॉल मध्ये 31 धावांची झंझावती खेळी पेश केली. सी टँकर रोल अदा केला आणि सध्या धावपळक मजबूत स्थितीमध्ये आहे. 54 धावा 55 धावा धावपळकावर लागलेत. शेवटचे 4 बॉल शिल्लक असतील ही अधिकृत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आमचे गुण लेखक मॅन्युअल स्कोरर मिस्टर तुषार पाटील. वेलकम तुषारजी. डाव्या बाजूला टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम चांगलं काम करताना आपल्याला दिसून येतोय. मैदानाच्या आतून एक चांगला चंडू टाकला गेलाय. गुडलेन स्पॉटर पिच झालाय. थोडासा खाली राहिलाय फलंदाज प्रशांत याला. हा चंडू काही समजला नव्हता. प्रशांत किनी एक चंडू फेस करतोय. एका चंडूमध्ये त्याला धाव बनवता आली नाही. खरं काम केलं पहिल्या प्रारंभिक फलंदाजाने. त्या दोघांनी मिळून पहिल्या विकेट करता 41 धावांची भागीदारी पूर्ण केली होती. हे फार महत्वाचं होतं. आणि पार्टनरशिप केल्यानंतर थोडासा दबाव फिल्डिंग करणाऱ्या संघावर आपल्याला दिसला. पुढचा बॉल पुन्हा आता एक शॉर्ट बॉल टाकलाय ऑफ स्टंपचा जळून जाणारा चंडू. धावबाजची संधी आहे. प्रशांत किनी याला धावबाज स्वरूपात बाद केलं जातंय. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. सन्माननीय नितीन केणी साहेब, सन्माननीय वसंत वैती साहेब, सन्माननीय रवींद्र माळी साहेब यांना आयोजकांच्या वतीने म्हणजेच सन्माननीय अमित तरे यांच्या वतीने मी इकडे इन्व्हाइट करतोय व्यासपीठावर या. प्रदीप दादा एक क्रिकेट प्रेमी आहेत. खूप जुनी आमची दोस्ती आहे. भरपूर वर्षानंतर आज भेट झालेली आहे प्रदीप दादांची आणि तुमच्यासुद्धा आयोजकांच्या वतीनं आज या ATS च्या महास्पर्धेमध्ये मी तुमच्या इकडे स्वागत करतोय. धन्यवाद नितीन आळवे सर. गोड आवाज तुम्ही सकाळपासून ऐकतायत. दिग्गज समालोचक कर्नाटक राज्यामध्ये जाऊन ज्याने समालोचन केलंय. दमन गोवा या क्षेत्रामध्ये जाऊन न ज्याने आपल्या आवाजाची जादू पसरवलंय ते दिग्गज समालोचक. कारण पूर्वी काही मोजके समालोचक आपण बघायचो ज्याच्यामध्ये आपण नितीन आळवे सरांना बघायचो, बाळसुब्रमण्यम अय्यर सरांना बघायचो, राजू पंडित, मधुकर म्हात्रे ही नावं मला माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. त्या व्यक्ती डोळ्यासमोर येत आहेत. पुढचा बॉल इन दि एअर चंडू हवेमध्ये आहे. झेल होण्याची दाट शक्यता. उलट्या दिशेने हा अप्रतिम झेल टिपलाय शतरक्षकाने. गोलंदाजाने हा झेल टिपलाय. विकेटचं पतन झालंय. आणखीन एक धक्का. गॉन.
अलंकार तरे हमारी षटकार गोलंदाज प्रभाकर मात्रे दादा विकेट घेऊन घडवी चमत्कार सुरेख सुंदर आयोजन गावानी केला नियोजन सुरेख सुंदर आयोजन थँक्स डीजे चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव पळकपर धावा लागल्या जात आहेत त्या 55 धावा या षटकाचा जर विचार केला तर स्लॉग ओव्हर मध्ये एकच धाव आलंय 5 चेंडूंमध्ये 3 गडी बाद झालेत एक गडी जातोय अजय कांबळे याच्या खात्यामध्ये आणि 2 जे फलंदाज आहेत बॅटर आहेत ते धावबाद स्वरूपात बाद झालेत शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला समोर उजव्या त्याचा खंदा फलंदाज हितेश फुलटॉस करून या चेंडूला वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये वळवलंय एक धाव मिळाली दुसरी धाव घेण्याचा विचार आणि बघता बघता 2 धाव मिळत आहेत फलंदाजाला याचबरोबर पहिल्या डावाची समाप्ती पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यावर जेम्स बॉन्ड राई संघाने धाव फळकावर धावा समाय केले आहेत 57 आणि 58 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेलंय दुसऱ्या इनिंग मध्ये ओम ब्रह्मदेव युवा क्रिकेट मंडळ गोडदेव या संघासमोर प्रमोदजी पुढील होणारा मॅच सुद्धा फार महत्वाचा असेल पुढील होणाऱ्या मॅचची चर्चा आपण करणार आहोत सध्या चर्चा आपण मॅच हाफ समरीची करूया कशा पद्धतीने पहिल्या डावामध्ये खेळ झालाय ही चर्चा होणं सुद्धा फार महत्वाचं आहे हे स्क्रीनवर तुम्ही नेहमीच बघतायत आदरणीय सन्माननीय अमित दादा आपतरे समाज कार्यामध्ये जे सध्याच्या घडीला युवा समाजसेवक म्हणून उतरलेत खरे ते या स्पर्धेचे आयोजक आहेत मिस्टर अमित दादा तरे आणि ते आपल्याला कॉमेंट्री बॉक्सच्या समोर बघायला मिळत आहेत चर्चा तर होतच राहील पहिले षटक जर आपण बघितलं गोलंदाजी अनालिसिस यांचा जर उल्लेख केला तर पहिल्या षटकामध्ये शाहिल या गोलंदाजाने 10 धाव मोजल्या त्याच्यानंतर प्रणय हा गोलंदाज जो दुसरं षटक टाकण्याकरता आलाय त्या गोलंदाजाने 7 धावा दिल्या इथे कुठेतरी धावसंख्या कमी येताना दिसली नितीन नावाचा गोलंदाज तिसरं षटक टाकतोय नितीन वारे 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 अप्रतिम अफलातून कामगिरी करून गेला पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर स्वतःला कसं सावरणं हे त्याने दाखवून दिलंय आणि 11 धावा मोजलेत चौथं षटक पुन्हा प्रणय पवार नावाचा गोलंदाज आलाय तिथे थोडासा तो महागडा ठरलाय 12 धावा आणि 1 सफलता प्राप्त केली गेली या षटकामध्ये आणखीन बघितलं आपण साहिल पाटील जो आयकॉन म्हणून नेहमीच बघत असतो अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी त्या षटकामध्ये 13 धावा दिल्या आणि कमालीचं प्रदर्शन करताना अजय नावाच्या गोलंदाजाने स्लॉग ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या हा होता पहिल्या डावाचा लेखाचौका गोलंदाजीचा फलंदाजीमध्ये काय काय घडलंय याबद्दल आपण चर्चा करूया आमच्या साथी समालोचक मित्र प्रमोद शेडगे यांच्या सोबत नक्कीच मोहितने मात्र सुपर बॅटिंग करत असताना अप्रतिम ऍज अ बॅटर कसा असावा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला ज्याने 20 चेंडू फेस केले ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकार आणि 20 चेंडूमध्ये 31 धावांची एक झुंजार झंझावती खेळी पाहायला मिळाली प्रफुल आला प्रफुलने मात्र ओपनिंग बॅटर म्हणून 9 चेंडूमध्ये 15 धावा 1 चौकार 1 षटकार 9 चेंडू फेस केले क्लीन बोल्ड झाला अजयने मात्र 8 धावांचं उपयुक्त खेळ यावेळेला पाहायला मिळाला 4 चेंडूमध्ये 8 धावांची खेळी केली 1 षटकार ज्याने टोटावला मात्र त्यानंतर प्रशांत डकवर बाद झाला त्यानंतर हितेशने 2 धावा यावेळेला 1 चेंडूमध्ये बनवल्या अशा प्रकारच्या 57 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकतात आणि 58 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय ते जेम्स बॉन्ड ड्राई संघाने ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघासमोर एक चांगली बिग फाईट बिग मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल 2 संघांमध्ये एक सुंदर चुरस पाहायला मिळेल कारण म्हणतात ना आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे म्हणून कष्ट हे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावेच लागतील या आपण चांगला बिग बॅटल पाहणार आहोत आणि 2 समालोचक मात्र यावेळेला कॉमेंट्री स्टुडिओमध्ये बदलाव होतोय आपल्या समवेत रिजवण्यासाठी असतील मिस्टर मनीजी पाटील सर आणि तसेच कुणालजी दाते सर यांचा आवाज घ्या ऐकूया धन्यवाद प्रमोद सर धन्यवाद संदीप सर पहिल्या डब्याचं अचूक असं लेखाचौका प्रेक्षकांपर्यंत पोहोचला गेला आणि पहिल्या डावात बनवल्यात राई या संघाने 57 धावा 4 गडी बाद
आणि जिंकण्यासाठी 58 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे। जर आपण या मैदानाचा जर भूतकाळ पाहिला, जर मोठमोठ्या स्पर्धांचं अवलोकन केलं, तर या मैदानावर 60 ते 65 धावा पहिल्या डावातली सन्मानजनक धावसंख्या आहे। पण जर आपण बॉलिंग युनिटचा विचार केला जेम्स बॉन्ड राईट संघाचा, तर बॉलिंग युनिट खूप स्ट्रॉंग आहे, व्हेरिएशन आहे बॉलर्समध्ये, आणि त्याचमुळे कदाचित हा सामना देखील चुरशीचा होईल यात तीळ मात्र शंका नाहीये। आणि अशाच सामन्यांसाठी तर क्रिकेट हे ओळखलं जाते। तर हे दोन संघ मीरा भाईंदर परिसरात असताना एक पारंपरिक युद्ध प्रेक्षकांना नक्कीच अनुभवायला मिळेल। 50 वर्षाचा एक दांडगा इतिहास जेम्स बॉन्ड राई या टीमचा, आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव ज्याने जुने जाणते खेळाडू संदीपजी म्हात्रे, बंदाजी पाटील, भरजी पाटील हे सर्व खेळाडू दिलेले आहेत। तर या सर्व गोष्टींचा जर आपण वारसा पाहिला तर हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतायत आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या संघाच्या नावासाठी। आपण पाहतायत अमित पॅकर्स घोडबंदर बॉईज घोडबंदर आयोजित AR T 7374 चषक 2022। मी मनीष पाटील भाईंदर आणि सोबतच कुणालजी दाते तुर्भे, सर्व क्रीडारसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आणि आजच्या या पहिल्या दिवसामध्ये कुणालजी दाते यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल, प्रमोदजी शेडगे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल, नितीनजी आळवे यांचा देखील तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल, आणि सोबतच संधीजी गावण यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल। तर पहिला डाव तर संपलेला आहे, आपण जाऊया दुसऱ्या डावामध्ये। पॉवर प्लेचं षटक आहे, 30 मिनिटं हे तुम्हाला एक डाव समाप्त करण्यासाठी दिली जाणार आहेत, आणि समय सूचक राहायचा आहे जेणेकरून प्रत्येक सामना आजच्या दिवसातला 6-6 षटकांचा खेळण्यात येईल। त्यासाठी आम्ही सर्व संघांशी निवेदन करू इच्छितो की प्लीज कोऑपरेट फॉर टाईम, कारण जर तुमचं सहकार्य मिळालं नाही तर षटकांमध्ये कपात आहे, मालिकेवर यासाठी गुण आणि विकेट्स ह्या एक गृहित धरले जाणार आहेत, त्यामुळे जितके जास्त बॉल्स तुम्हाला खेळण्यासाठी मिळतील तितके जास्त चान्सेस वाढतील मालिकेवरचा पुरस्कार तुम्हाला मिळण्याचे। तर त्यामुळे कुठल्या संघाशी अन्याय होऊ नये, एक शिस्तबद्ध क्रिकेट खेळवता यावं त्यासाठी आम्ही तयार आहोत, तुम्ही तयार आहात ना? ऑल द बेस्ट। पहिला बॉल या दुसऱ्या डावातला, टाइम झालाय 11:45, 11:45 सेकंड इनिंगचा हा पहिला बॉल डिलिव्हर केला जातो बॉलिंग मार्कवर संदीप चव्हाण उर्फ बाळू, एक जबरदस्त अनुभवाचा नजराणा पेश करण्यासाठी तो ओळखला जातो। पाहूया आता या सामन्यामध्ये तो ते प्रदर्शन करतोय का। स्ट्राइकवर बॅटर असेल विक्रम, सोबतीला असेल मनीष, राउंड विकेट अवे फ्रॉम द बॉडी, अँगलचा वापर करताना कुठेतरी चुकामुख झाली, शोल्डरचा अतिरिक्त वापर केला गेला, पहिलाच बॉल वाईड मिळतोय ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाला। 58 पाटला करताना प्रति षटकामागे 10 धावा बनवायच्या आहेत, पाहूया तो अभ्यासपूर्ण खेळ होतोय का ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचा की या ठिकाणी हावी होऊन जाईल जेम्स बॉन्ड राई या संघ। दोन संघ एक प्रतिष्ठेची लढाई लढत आहेत, खरं तर भाईंदरची ही टुर्नामेंट आणि ती टुर्नामेंट आपल्या नावावर करण्याचा उद्देश या दोन्ही संघांचा। राउंड विकेट बाळू, पुन्हा एकदा चूक, बघा शोल्डरचा वापर करताना मात्र खूप जास्त अतिरेक केला जातोय, आणि कुठलीही गोष्ट जर मर्यादा पलीकडे वापरली गेली तर ती मात्र तुमच्या पथ्यावर पडते। या ठिकाणी बॅक टू बॅक दोन बॉल्स वाईड हाताळले गेलेत, खरं तर आव्हान हे तोकडा आहे, आणि तोकडावर डिफेंड करण्यासाठी नो बॉल आणि वाईड बॉल हे टाळायला हवेत जेम्स बॉन्ड राईट संघाने। स्ट्राईकवर असेल विक्रम, राईट हँडेड बॅटर, यावेळेस यस दिस इज परफेक्ट वन, जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते, खरं तर स्टंप टू स्टंप अटॅक न ठेवता कुठेतरी शरीरापासून दूर होऊन ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज संदीपचा, कारण विक्रमला ठाऊक आहे। सन्माननीय निलेश भोईर आणि शैलू दादा यांना विनंती आहे व्यासपीठावर येऊन बसा। धावसंख्या 2, फुलंचा बॉल होता, स्वॅग केलाय बॉलला, गॅप मध्ये आहे, बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार, या दुसऱ्या डावातला पहिला चौकार, 4 धावा। योग्य त्या वेळेची वाट पाहणं हे तर विक्रमची खासियत आहे, आणि फुलालेंचा बॉल होता कसा सोडू देईल तो, जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन गॅपमध्ये आणि पॉवर प्लेचा खूप चांगला वापर या ठिकाणी विक्रमच्या वतीने केला गेलाय, आणि धावफलकावर धावा लावल्या गेल्या आहेत ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाने 6 धावा बिनबाद। जर आपण क्षेत्रक्षकांचा आढावा घेतला, ऑफ साईडला आपण पाहू शकतोय शॉर्ट थर्डमॅन आहे, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, त्यानंतर मिड ऑफ, मिड ऑन, त्यानंतर स्क्वेअर लेग आणि शॉर्ट लेग असं क्षेत्रक्षण थर्ड या सर्कलच्या आतमध्ये। एक्स्ट्रा कव्हरला हितेश तुम्हाला पाहायला मिळेल, आणि बाकी दोन क्षेत्रक्षण थर्ड या सर्कलच्या बाहेर ऑन साईडला एक डीप विकेटला आहे, आणि आता हितेश मागे येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला।
क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं रचलं गेलेलं आहे, पण गोलंदाजी देखील तितक्याच चांगल्या प्रमाणाची झाली पाहिजे। धावसंख्या 6 धावा। बघा, यावेळेस मात्र कुठेतरी फुटवर्कचा अभाव जाणवलाय। स्टोक खेळताना तर फ्रंटफुटला येऊन खेळायचा होता, पण व्यवस्थित बॉलच्या रेषेत फ्रंटफुट न नेता खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळे कनेक्शन बॉल आणि बॅटचं झालं नाही। या चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी, या अगोदर चौकार खर्च केल्यानंतर खूप चांगला कमबॅक करतोय गोलंदाज संदीप आणि एक आत्मविश्वास पुन्हा एकदा परत आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न। धावसंख्या थांबले 6 वर। ओम ब्रह्मदेव गुरुदेव। चांगली स्ट्रेट ड्राइव आहे, गॅपमध्ये आहे, नो चान्स फॉर द फिल्डर, बॉल जातो सीमारेषा पार, मिळतील धावा चार, चौकार। कमाली कविदाला बक्षीस बाईक, आगरी कोई होनी एक भरविला। काय जबरदस्त तंत्रशुद्ध बॅटिंग या ठिकाणी खेळली जाते विक्रमच्या वतीनं, कारण या डावामध्ये दोन चौकार त्याच्या बॅटमधून आले, दोन बॉल डॉट जरी खेळलेत पण मात्र जी इकॉनॉमी राखायची होती पहिल्या षटकामध्ये ती इकॉनॉमी राखण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न। धावफलकावर धावा लावल्यात आतापर्यंत 10 धावा आणि दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मँडेटरी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा। आणि संदीप देखील विचार करत असेल की कशा पद्धतीने मला अडवायला हवं, कारण चांगला बॉल होता गुडलेनचा, बॉल देखील खूप चांगला फ्रंटफुटवर येऊन ड्राईव्ह केलाय, फुल्डरलेनचा बॉल होता, बॉटमीचा वापर करून बॉलला टर्न केलाय, डीप मिड विकेट रिजनहून क्षेत्रक्षक पुढे येतोय, पोहोचेपर्यंत बॉल मात्र सीमारेषा ओलांडतोय आणि या षटकातला हा तिसरा चौकार बॅटर विक्रमच्या बॅटमधून। थँक्यू सुमित, थँक्यू हितेश, आरके साऊंड सिस्टम, काय जबरदस्त या ठिकाणी मंडप डेकोरेटिंग केली गेली आहे, असं वाटतं एक भव्य असं शामियाना आहे आणि या शामियानेमध्ये बसून आम्ही कॉमेंट्रीचा आनंद घेतोय। धन्यवाद सुभाषजी केणी, आरके डेकोरेटरचे सर्वे सर्वा, एक तंत्रशुद्ध असं काम कितल्या कित्येक दिवसांपासून ते या मैदानावर अविरतपणे होते आणि प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची जाणीव त्यांना होती आणि एक चांगल्या दर्जाचं या ठिकाणी स्टेज आम्हाला उपलब्ध करून दिलं आहे। धन्यवाद सुभाषजी केणी। शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकाला, धावसंख्या झाली 14 धावा, राउंड विकेट, पुन्हा एकदा टेक्निकल ड्राइव्ह, क्षेत्ररक्षक आहे कव्हरला, एकदा मी स्ट्राइक रोटेशन पॉलिसी, पहिल्या षटका समाप्ती आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर धावफलकावर धावा लावल्या गेलेल्या आहेत, ते म्हणजेच बिनबाद 15 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 5 ओव्हर्समध्ये म्हणजेच 30 बॉल्समध्ये 43 धावा। माझ्यासोबत आहेत कुणालजी दाते आणि या सकाळच्या सत्रामध्ये कुणालजी दाते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत, वेलकम सर। धन्यवाद मनीषजी, आणि पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान खूप चांगली सुरुवात ओम ब्रह्मदेव घोडदेव यांच्या माध्यमातून 58 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना, खास करून फलंदाज विक्रम, नावातच सर्व काही आहे असं म्हटलं जातं आणि विक्रम एक वेगळाच विक्रम प्रस्थापित करेल अशीच शक्यता पाहायला मिळते, कारण जो त्याचा साथी बॅटर आहे तो कुठलाही बॉल खेळलेला नाही आहे, विक्रमने सर्व बॉल खेळलेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा उभारल्यात स्कोरबोर्डवर 15। चांगली सुरुवात, खरं चांगला उल्लेख केला नावानुसार, तुम्ही तो उल्लेख प्रेक्षकांसमोर आणा, विक्रमने एक जबरदस्त विक्रम केला या पहिल्या षटकामध्ये, पण अजूनही विक्रम येते ते गोलंदाज जेम्स बॉर्ड राई संघामध्ये आहेत, जरी पहिला ऑप्शन जरी निकामी ठरला तरी देखील बॉलरची भरमार आहे जेम्स बॉर्ड राई या संघामध्ये आणि आता स्वतः कॅप्टन तुम्हाला आता बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळणार आहे हितेश म्हात्रे, तर नेहमीच एक लीड पोझिशनमध्ये असतो हितेश आणि पाहूया त्या पोझिशनसाठी ओळखला जातो आणि ती पोझिशन आज पुन्हा एकदा मिळवून देईल का आपल्या संघाला, कारण महत्त्वाचा संघ थोडा का होईना संकटात सापडलेला आहे, 6 षटकाचा फॉर्मॅट जरूर आहे, या ठिकाणी संयम देखील असणं गरजेचं आहे, संयम तर नाही दाखवला या ठिकाणी, अटॅक दाखवला विक्रमने आणि सर्व जे स्ट्रोक्स त्याने खेळले ते तंत्रशुद्ध होते, कुठलीच रिस्क नव्हती या स्ट्रोकमध्ये, एक आत्मविश्वास स्पष्टपणे पाहायला मिळाला विक्रमचा। पुन्हा एकदा स्ट्राईकवर विक्रम असेल, व्हॉलंटियर बॉल तयार हितेश, चांगला बॉल होता, टॉपेज लागले, बॉल जातोय तो म्हणजे स्क्वेअर लेग क्रीजर मध्ये, हितेश झेल स्वीकारण्यासाठी पुढे येतोय, शेवटच्या क्षणाला बॉल निसटतोय आणि एक प्राइसलेस विकेट मिळू शकली असती पण नियतीची साथ नव्हती, 2 धावा तर मिळते आहे, 2 धावांची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 या आकड्यावर। आमचे धावसंख्या लेखक तुषारजी पाटील आमच्या सोबत आहेत, जे 5 दिवसांपर्यंत धावसंख्या लेखनाची जबाबदारी स्वीकारतील आणि ते मुळता राई गावाचे आहेत, पण त्यांच्या चेहऱ्यावर कुठलीच हावभाव नाही आहेत कारण ते आता एका कामगिरीनिमित्त आलेले आहेत आमच्या डेस्कवर। धावसंख्या 17 झाले, एक जीवनदान मिळालंय विक्रमला, ओव्हर द विकेट हितेश, पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता, बॉल व्यवस्थित मिडला होता, बॅट घेताल आणि या मिड विकेट रिजन क्षेत्ररक्षक पुढे येतो, चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालंय जयेशच्या वतीनं आणि
एक धाव नक्कीच मिळाली. आता खूप वेळानंतर स्ट्राइक वर मनीष येते. खरं तर या अगोदर बघ्याची भूमिका घेत होता नॉन स्ट्राइक एंड वरून, पण आता मात्र तो रोल अदा करण्यासाठी स्ट्राइक वर जाईल ज्या कामासाठी त्याला पाठवण्यात आला होतं. एक जबरदस्त लेफ्ट हँडेड बॅटर आहे जो नेहमीच अटॅक साठी ओळखला जातो, डिफेन्स मात्र खूप कमी करताना आपण त्याला पाहिलेला आहे. आणि पाहूया त्याच्या त्या आक्रमक पवित्र्याचा उपयोग या ठिकाणी ओम ब्रह्मदेव गोडदेवला होतोय का. हितेश मात्रे ज्याला मात्र विकेटचा शोध घेण्यासाठी आणि कमीत कमी धावा रोखण्यासाठी पाळवला जातो, तो आता मात्र कशा पद्धतीने बॉलिंग करतोय या दुसऱ्या षटकामध्ये हे देखील पण तितकंच रंजकतेचं असेल. जर आपण क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला, यष्टीरक्षकाच्या मागे दोन क्षेत्ररक्षक आहेत, शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक आहे असेल वायडीश मिडविकेटला, हलका त्याने बॉलला ऑन दी टोज एवन स्टिअर केलंय, बॉल जाईल बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये डीप मधून क्षेत्रक्षक पुढे येतो. दोन धावांचा कॉल आहे, कदाचित धोकादायक ठरू शकेल पण तो थोडासा उशिराने आलाय. दोन धावा मिळतात. बघा या छोट्या मोठ्या गोष्टींची जाणीव तुम्हाला असायला हवी की फलंदाज किती चपळ आहे. या ठिकाणी फक्त एक कॉल दिला गेला होता विक्रम का आणि तो कॉल स्वीकारलाय मनीषनं आणि एका धावीला दोन धावांमध्ये परावर्तित केलं गेलं. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर, 20 रन्स ऑन बोर्ड. अजूनही विकेटचा शोध काही घेत आला नाहीये जेम्स बॉन्ड राय या संघाला, पण हितेश कच्चा खिलाडी नाहीये. हितेश राईट अमोर द विकेट मनीषसाठी, चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टिक. जर आपण फुटवर्कचा जर विचार केला मनीषचा, तितकासा प्रॉपर फुटवर नव्हता या हा बॉल खेळण्यासाठी, आणि त्याचाच फायदा कुठेतरी या ठिकाणी हितेशने घेतलाय. आणि माइंड रीड केलंय बॅटरचं की कशा पद्धतीने बॅटर बॅटिंग करतोय, कशा पद्धतीने पवित्रा घेतो, आणि त्याच आधारावर गोलंदाजीमध्ये वारंवार बदल करतोय हितेश मात्रे. यावेळेस ऑन साईडला बॉडीला रोल करून पुल करायचा होता, त्या ठिकाणी रिस्क घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. अपील तर केली जाते पण पंचांनी स्पष्टपणे ती धावची अपील फेटाळलेली आहे आणि फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय असंच ते दर्शवत आहेत. एका धावीची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा. या षटकामध्ये बऱ्यापैकी अडवण्यात आलेला आहे. 5 बॉल्स मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केला हितेशने आणि ज्या कामासाठी पाठवण्यात आलं होतं ते आतापर्यंत परिपूर्ण केलेलं आहे. कारण महत्वाचं आहे जरी पहिला गोलंदाज थोडासा महाग ठरला, तुमच्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि त्या ऑप्शनच्या आधारावर तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला अडवू शकता आणि तो प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी हितेशच्या वतीनं केला गेलेला आहे. जरी विकेट मिळाला नाही पण तरी देखील आतापर्यंत तो इकॉनॉमिकल राहिलाय ही एक महत्वाची बाब ठरते जेम्स बॉन्ड राय संघासाठी. जर जास्त वेळ घेऊ नका, नम्रतेची विनंती असेल आपल्याला एक सामना एक तास ते 1 तास 10 मिनिटांमध्ये कम्प्लीट करायचा आहे. चांगला बॉल अपील केले पण त्या ठिकाणी आता बाद होतोय त्रिपळाजीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. पहिला हादरा बसतोय टीम ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला. महत्वपूर्ण फलंदाज विक्रम पाटील बॅक टू द गाउल, दोन षटकाच्या नंतर एक गडी बाद 20 धावा. आज वेगवेगळे संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. गोठिवली नवी मुंबई, जग्गा स्पोर्ट्स वडवली, नित्यसाई गणेशपुरी, निलेश फायटर तारापूर, वीर तानाजी दापोडे, हे वेगवेगळे भिवंडी ठाणे नवी मुंबई तसेच पालघर या परिसरात संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. तर पाहूया हा जो थरार आजच्या दिवसातला कुठले दोन संघ आपल्या नावावर करतात, कारण प्रत्येक दिवसातून दोन संघ आपण पुढे नेणार आहोत आणि अंतिम दिवस असेल 12 तारखेला जो रात्र दिवस म्हणजेच का रजनी फॉर्मॅटमध्ये खेळवला जाणार आहे. खूप चांगली मजा आणि तितकाच थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हिरेन म्हात्रे जातोय. विक्रम पाटील त्याची कामगिरी अदा करून परत झालाय. जबरदस्त क्रिकेट खेळलं विक्रमने, बनवलेला आतापर्यंत 9 बॉल्समध्ये 16 धावा करून तो बाद झालाय. जग्गा स्पोर्ट्स कासारोड हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि नित्यसाई गणेशपुरी संघ जर आला असेल त्यांनी देखील रिपोर्ट करायचा आहे. या पुढचा सामना आपण नक्कीच खेळवणार आहोत. जग्गा स्पोर्ट्स वडवली विपक्ष नित्यसाई गणेशपुरी. तर नित्यसाई गणेशपुरीचा संघ आला असेल तर नक्कीच त्यांनी रिपोर्ट करायचा आहे. चल मॅच ऑन करायचं आहे, चल मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा. कारण प्रेक्षक मात्र आम्हाला फोन करतात की सामना थांबू नका, ही जी मजा आहे ही जी रंगत आहे ती आम्ही घर बसल्या अनुभवत आहोत tenniscricket.in माध्यमातून, ज्याने खरं तर 2014 मध्ये एक वेगळी उत्क्रांती आणली टेनिस क्रिकेटमध्ये. आणि त्यानंतर आता मात्र टेनिस क्रिकेटला मरण नाही आहे. एकेच वेळी तुम्ही पाहिलं युट्यूबवर तर 15 ते 20 चॅनल्सवर वेगवेगळ्या स्पर्धा दाखवल्या जातात, त्याचमुळे टेनिस क्रिकेट आता एक प्रचंड जग बनलंय. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय जयेश भोसले,
जो आता तैयार होता है वी आई पी डाइस एंड कड़ी बॉलिंग ट्रैक पर धाव संख्या है दोन षटक समाप्ति नर एक धावा और जिंक गरज है 24 बॉल्स मे 37 धावी 37 रन रिक्वायर्ड टू विन इन 24 बॉल्स। अमित रमेश तरे हे नाव मात्र पूर्ण 5 दिवस भर तुम्हाला ऐकायला मिळेलच आणि त्यानंतर सुद्धा कित्येक वर्षांपर्यंत नाव तुम्हाला ऐकायला मिळेल कारण एक हाती रोल या टूर्नामेंट मध्ये त्यांनी राखलेला आहे आणि जबरदस्त नियोजन एक इच्छाशक्ती त्यांनी दर्शवली होती एक दृढ निश्चय घेतला होता एक दृढ संकल्प बांधला गेला होता आणि तो संकल्प आज तो पूर्ण होतोय। स्ट्राइकर बैटर असेल हिरेन सॉरी मनीष नॉन स्ट्राइकला असेल हिरेन एक राइट हैंडेड आणि लेफ्ट हैंडेड बैटरशी ही जोड़ी ओम ब्रह्मदेव गोरदेव संघासाठी खेळ आणि त्यांना अडवण्यासाठी बॉलिंग ट्रॅकर बॉलर येतोय जयेश। ओवर द विकेट तिसऱ्या षटकाची सुरुवात व्हाइट बॉल ने केली जाते एका धावीची वाढ धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 आकड्यावर। खूप चांगले वेगवेगळ्या रंगाचे टी शर्ट्स प्रत्येक खेळाडूच्या शरीरावर तुम्हाला पाहायला मिळतात आणि ही ओळख आहे प्रत्येक संघाची प्रत्येक संघ मात्र एकाच शैलीच्या टी शर्ट वर शोभून दिसतो। ओह केला बॉलला जबरदस्त बॉडी बैलेंस हैंड आई कोऑर्डिनेशन परफेक्ट बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार। या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान ही क्रिकेटपटूंची खान ही क्रिकेटपटूंची खान इथे क्रिकेट जीवती प्राण इथे क्रिकेट जीवती। थँक यू। थोड्या वेळात मीरा भाईंदरचं नाव देखील गाण्यामध्ये आपण ऍड होताना पाहणार आहोत कारण मोठमोठ्या स्पर्धा मीरा भाईंदर परिसरामध्ये होत आहेत आणि यानंतर होतील सुद्धा आणि व्यासपीठ मिळेल मीराबाईंदरच्या सर्व क्रिकेटपटूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी। तर पवी आज हे दोन संघ मीराबाईंदरचे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत। आतापर्यंत या तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर चौकार खेचलाय बॅटर मनीषने मनीष खेळतो वैयक्तिक 7 धावांवर हिरेनकडे अजूनही ती संधी आलेली नाही आहे या डावामध्ये। जर जेम्स ब्रॉड राई संघाचा विचार केला तर ऑप्शन्स तर खूप आहे कारण आपण पाहिलं तर सचिन देखील एक बॉलर आहे त्यानंतर अर्जुन देखील एक बॉलर अर्जुन आज अनुपस्थित आहे येस एक्झॅक्टली म्हणूनच मी मला तेच वाटलं होतं की अर्जुन अजूनपर्यंत काय येत नाही खरं तर तो आज अनुपस्थित आहे आणि मिलिटरी ट्रेनिंगला ते गेलेला आहे क्या बात आहे देशाची सेवा करण्यासाठी अर्जुन आडे गेलेला आहे पण एक दर्जेदार असा गोलंदाज जेम्स ब्रॉड राई संघाचा आणि त्याचमुळे तुम्हाला वेगवेगळे पर्याय बनवायला हवेत कधी कोणाच्या घरी सुख असते कधी कोणाच्या घरी दुःख असते त्यामुळे मात्र प्रत्येक वेळी तुम्ही एकाच खेळाडूवर डिपेंड राहू शकत नाहीये त्याचमुळे मात्र तुम्हाला वेगवेगळे पर्याय तयार करायचे असतात तुम्हाला तुमच्या संघामध्ये जेणेकरून त्याचा वापर योग्य त्यावेळी तुम्हाला करता येईल। चला मॅच ऑन ठेवा जेम्स बॉन्ड राई धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 26 धावा 26 रन्स ऑन बोर्ड जिंकण्यासाठी अजूनही 32 गरज आहे। चांगली ड्राईव्ह बॅक टू द बॉलर लॉन्ग ऑन मध्ये बॉल येतोय स्टॉप करेपर्यंत दोन धावांचा कॉल आहे त्या ठिकाणी हा ना करता करता शेवटच्या क्षणी हिरेनने नकार दिलाय तर त्या ठिकाणी एक धाव मिळते धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 27 धावा 27 जिंकण्यासाठी 31 गरज आहे। अजूनही सामना दो लायमान अवस्थेत आहे समान अवस्थेत आहे दोन्ही संघ एकाच नावेवर स्वार आहेत अजूनही आपण ते भाकीत वर्तवू शकत नाही की कुठला संघ वरचढ आहे कारण दोन्ही संघांचे तगडा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। जयेश पुन्हा एकदा परत येण्याचा प्रयत्न करतोय आपल्या संघाला या सामन्यामध्ये परत आणण्याचा प्रयत्न करतोय धावसंख्या 27 या इस्पंचाच्या डावीकडून स्ट्राईकवर असेल हिरेन मात्रे यावेळेस बॉलला टॅप केल्या ऑन दी टोज झाले होते बॉल जाईल कव्हर रिजन मध्ये त्या ठिकाणी मोहित आहे मोहितने देखील आज सुद्धा मोहित केलंय 31 धावांचा तो डोंगर उभा केला मी त्यांना म्हणालो होतो की आज बॅटिंग कशी होईल त्यांनी चर्चा केली भगवान भरोसे पण नाही त्यांनी त्यांचा क्लास टिकवून ठेवलेला आहे आणि एक जबरदस्त बॅटर म्हणून ते आता जेम्स बॉन्ड राईचे ओळखले जात आहेत जबरदस्त बॅटिंग बघा ना 20 बॉल्समध्ये 31 धावा त्यानंतर प्रफुल्ल 9 बॉल्समध्ये 15 धावा या दोघांनी मात्र अक्षरशः पिसं काढले आहेत गोलंदाजांची पहिला विकेट 41 धावांवर बाद झाला होता पहिल्या डावामध्ये तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत पार्टनरशिप क्रिकेट मध्ये बॉलिंग पार्टनरशिप किंवा बॅटिंग पार्टनरशिप। हवेत आहे बॉल स्विंग केलाय मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी बॉल जाईल सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार। मैदानी सामना हा गाजणार कोण हरणार कोण जिंकणार यशाची बाजी मारणार तोच अंतिम विजयी ठरणार
थैंक यू। या ठिकाणी आता पूर्णपणे आता पकड़ मजबूत करते तो ओम ब्रह्मदेव गोड़देव हा संघ धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 34 धावांनी जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे। 24 रन्स रिक्वायर्ड टू विन 20 बॉल्स। जवळपास सामना जवळ आलाय तो म्हणजे ओम ब्रह्मदेव गोड़देव संघाने, पण अजूनही ती धमक आहे जेम्स बॉन्ड रायच्या गोलंदाजांमध्ये की या धावा देखील त्या अडवू शकतात। फक्त ट्रॅक आहे जो ट्रॅक पकडला नाहीये, जो ट्रॅक नेहमीच पकडत असतो जेम्स बॉन्ड राय हा संघ। चांगला बॉल होता, बॉटमेटचा वापर करून बॉलला टर्न केला मिड विकेट रिजर्व मध्ये। त्या ठिकाणी मोहित आहे, मोहितचा थोडासा ऑकवर्ड थ्रो, एक धाव मिळते। 35 धावा धावफलकावर असतील, 23 धावांची गरज आहे। बॉल शिल्लक असतील 19। हिरेन म्हात्रे स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतील। थर्ड ओव्हरचा लास्ट बॉल, मॅन ऑफ द सिरीज तुम्हाला पाहायला मिळते ज्युपिटर। बाईक मिळणार आहे टीव्हीएस ज्युपिटर, हे देखील एक वेगळंच आकर्षण या स्पर्धेचं। ART 7374 2022 चं शेवटचा बॉल जयचा ओर द विकेट। उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये। जबरदस्त कॅच, गुड कॅच ऑफ क्वालिटी। तीन षटकांची समाप्ती आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लावल्या गेलेल्या आहेत, त्या म्हणजेच 35 धावा आणि 18 बॉल्स मध्ये 23 धावा कशा पूर्ण केल्या जातील आपण ऐकणार आहोत एका नामवंत समालोचकांच्या गोड आवाजात। सन्माननीय कुणालजी दाते सर, ओव्हर टू यू। मनीष जी सुस्वागतम। पॅकर्स घोडबंदर तथा घोडबंदर बॉईज घोडबंदर आयोजित ART 7374 चषक 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा। आमचे मित्र अमित रमेशजी तरे साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आज पहिल्या दिवसामध्ये पदार्पण करते आणि आज खूप चांगल्या दिवसाचं औचित्य साधून त्यांनी ही स्पर्धा तुमच्या समोर ठेवली। तो म्हणजे तो दिवस म्हणजे महिला दिन। आज महिला दिन आहे, जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला। प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे, म्हणून स्त्री शक्तीला माझा सलाम। महिला दिनाच्या आमच्या तमाम माता भगिनींना खूप साऱ्या शुभेच्छा। चला तर जाऊया या मॅच कडे। पंचांचा इशारा पॉवर प्ले इथे घेण्यात आलेला आहे, बॅटिंग पॉवर प्ले। आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आता दोन फलंदाज आक्रमक भूमिकेमध्ये दिसतील का हा प्रश्न आहे, परंतु लक्ष्याच्या दिशेने वाटचाल तर केली या टीमने। एक फलंदाज नुकताच बाद झालाय, रन आहेत स्कोरबोर्डवर 35 आणि लक्ष आहे या मॅच मध्ये 58 रनचं, त्याच्यामुळे 23 धावांची आवश्यकता अजूनही असेल सामना जिंकण्यासाठी। बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 23 धावा। ओम ब्रह्मदेव घोडदेवला जेम्स बॉन्ड राईच्या विरुद्ध खेळत असताना सध्या स्ट्रायकिंग एंडला साहिल आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला मनीष खेळताना दिसतोय। साहिल आणि मनीष 18 चेंडू 23 धावा हे समीकरण, 35-2 अशी परिस्थिती सध्या जेम्स बॉन्ड राईच्या विरुद्ध ओम ब्रह्मदेव घोडदेवची। मनीषने आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 15 धावा केल्या तर साहिलला अजूनही खातं उघडायचं आहे, कारण नुकताच तो फलंदाजीसाठी आलाय आणि आउट झालेला फलंदाज ठरला।
हिरेन या अगोदर विक्रम आउट झाला पहिल्या ओव्हर मध्ये चांगला खेळ दाखवला होता विक्रमने 16 धावांची खेळी केली होती. आज या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय मालिकेवर यासाठी ज्युपिटर ही बाईक देण्यात येणार आहे आकर्षक ट्रॉफीसह. AR-T 7374 चषक तुम्ही पाहताय. खूपच चांगलं आयोजन अमित तरे यांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर हे युवा नेतृत्व आहे आपल्या घोडबंदर परिसरातलं घोडबंदर गावाचं आणि त्यांच्या संकल्पनेतून क्रिकेटची प्रचंड आवड असलेलं हे व्यक्तिमत्व आज मोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यासमोर आम्ही पहिल्या दिवसाचा खेळ घेऊन आलोय जिथे पहिला सामना रंगतोय ओम ब्रह्मदेव घोडदेव आणि राई या दोन टीमच्या दरम्यान. लक्ष आता 18 चेंडू आणि 23 धावा. खुलवा टप्प्याचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय मिडॉनच्या दरम्यान खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं एक रन इथे मिळेल. मनीषने आतापर्यंत सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय आक्रमण देखील त्याने केलं आणि आतापर्यंत त्याच्या खात्यामध्ये 16 धावा आहेत. 17 चेंडूमध्ये 22 धावांची जुनी आवश्यकता. जेम्स बॉन्ड राई हा संघ सहजासहजी हा सामना सोडणार नाही. एक मातब्बर संघ आहे जेम्स बॉन्ड राई. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय कारण लेफ्ट हँडेड बॅटर आणि राईट हँडेड बॅटर हे कॉम्बिनेशन सध्या तुम्ही पाहताय त्याच्यामुळे सध्या राईट हँडेड बॅटर साहिलसाठी क्षेत्ररक्षण आणि त्याच्यामध्ये झालेला बदल तुम्ही अनुभवताय. डीपमध्ये एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे राईट हँडेड बॅटरसाठी एक्स्ट्रा कव्हर कव्हर पूर्णपणे खाली. फुल टॉस बॉल मागे टर्न केला बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने अलॉंग द कार्पेट भरपूर वेगाने बॉल सीमारेषा पलीकडे जाईल कारण पॉवर प्ले सुरू आहे आणि या धावा मिळतील 4 चौकार. अंतिम विजयी ठरणार खेळाडू आहेत हो झुंजार रण मैदान हाय दमदार खेळाडू आहेत हो झुंजार रण मैदान दमदार भारी रंगला क्रिकेटचा डाब भारी रंगला क्रिकेटचा डाब AR-T 7374 चषकाचं ठाणे जिल्ह्यात गाजतय. गुड इव्हनिंग वेलकम बॅक पुन्हा एकदा सरचं स्वागत. AR-T 7374 चषक आणि इथे चौकार ठोकलाय फलंदाज साहिलने. 16 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आता या मॅचमध्ये. पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहिला सबमरीन बॉल शूटर बॉल टाकलाय गोलंदाज सचिनने. आतापर्यंत 5 धावा त्याने खर्च केल्यात. डॉट बॉलची समाप्ती. दबाव बनू शकतो डॉट बॉलने कारण पॉवर प्ले सध्या सुरू आहे. बॅटिंग पॉवर प्ले दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. मनीष सेट बॅटर आहे साहिल नवीन फलंदाज नुकताच खेळण्यासाठी आलाय. गती कमी केली फुल टॉस मध्ये परावर्तित केलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक मागे जातोय झेल खाली 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे अप्रतिम झेल टिपला गेलाय फलंदाज साहिल आउट. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. लोअर फुल टॉस मध्ये परावर्तित झालेला बॉल ऑन साइडला साहिलने हा फटका खेळला आणि तिथे संदीप होता. संदीपने मागे जात असताना एक चांगला झेल त्याला बॅकअप देण्यासाठी आणखीन एक खेळाडू होता जयेश परंतु संदीपने त्या अगोदर झेल संपन्न केला आणि त्याचे एक्सप्रेशन तुम्ही पाहिले. 14 चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता. रिक्वायर रन रेटचा विचार केला तर 7.71 अशा सरासरीने तुम्हाला धावा करायचे आहेत. मॅच ऑन मॅचमध्ये मजा येईल कारण विकेट रेग्युलर इंटरवल्स मध्ये येत आहेत आणि त्याच्यामुळे थोडासा दबाव बनतोय टीम ओम ब्रह्मदेव घोडदेवर. लक्ष त्यांना पार करायचं 58 रनच. अजूनही 14 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये निलेश आलाय. अतिशय चांगलं आयोजन अमित रमेशजी तरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आपल्या परिसरातलं आपल्या प्रभागातलं हे युवा नेतृत्व. क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड प्रचंड प्रेम. घोडबंदर गावाच्या माध्यमातून काहीतरी क्रिकेटच्या पटलावर आपण ठेवावं आपल्याही गावाचं नाव क्रिकेटच्या पटलावर अभिमानाने घेतलं जावं या संकल्पनेतून प्रेरित असलेलं असं व्यक्तिमत्व अमित तरे यांनी ही स्पर्धा आपल्यासमोर ठेवली आहे. बोलत यार शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॅकफुट पॉइंट मधून बॉल निघतोय डीप मध्ये जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील 4 चौकार.
मनीष नॉन स्ट्राइकिंग एंड ला होता पहात होता निहाळत होता आणि त्याच्यानंतर फक्त दिशा दिली त्याने शॉर्ट बॉलवर बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा बॉल जातो. चार धावा मिळतात. टीमची धावसंख्या 13 चेंडू मध्ये आता 14 करायचे आहेत. रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर 44 58 रनची आवश्यकता 13 बॉल आणि 14 धावा असं समीकरण. शेवटचा बॉल असेल या षटकातला. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही टेलिकास्ट केली जाणारी स्पर्धा. भारतातल्या अग्रमानांकित टेलिकास्ट टीम ब्रॉडकास्टिंग टीम टेनिस क्रिकेट डॉट इन ऑन ड्राईव्ह इथे केलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक जातोय. थोडंसं फंबल्ड आणि तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. आता रन बॉल इक्वेशन आलंय. ओव्हरची होते समाप्ती. 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे ओम ब्रह्मदेव गोडदेवला हा सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत या टेनिस क्रिकेट डॉट इनचे सबस्क्रायबर जर तुम्ही पाहिले तर 14,99,296 सबस्क्रायबर यांनी पूर्ण केलेले आहेत. म्हणजे इथून पुढे 804 सबस्क्रायबर यांचे जर पूर्ण झाले तर 15 लाखाचा टप्पा पार करणारी भारतातली एकमेव वेबसाईट टेनिस क्रिकेट डॉट इन होईल. आणि आशा करतो येणाऱ्या या 5 दिवसांमध्ये तेवढे सबस्क्रायबर इथे पूर्ण होतील याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. कारण अमित रमेशजी तरे यांचं हे आयोजन आहे. आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आयोजकांच्या वतीने. अतिशय चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. आज पहिला दिवस आहे स्पर्धेचा. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे भरपूर कमी स्पर्धांमध्ये अशा पद्धतीची बाईक आपल्याला मालिकावीरच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. आणि ती बाईक मात्र इथे आहे TVS ज्युपिटर. एका खेळाडूचं स्वप्न या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. मला वाटते 32 संघाला या स्पर्धेमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे. प्रत्येक दिवशी 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळवले जाणार आहेत. आणि फायनल डे जो असणार आहे 12 मार्चला त्या दिवशी डे नाईट स्वरूपामध्ये ही स्पर्धा संपन्न केली जाईल. म्हणजेच दुपारी 3 वाजल्यापासून ही स्पर्धा तुमच्या समोर येईल. फ्लड लाईट्स मध्ये प्रकाश ज्योतामध्ये ही स्पर्धा आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ असं हे आयोजन. पहिल्याच पर्वामध्ये दमदार अशी स्पर्धा तुमच्या समोर. अमित पॅकर्स आणि घोडबंदर बॉईज घोडबंदर आयोजित ART 7374 चषक 2022. 12 चेंडू आणि 12 धावा. पहिला तर सोपा सामना केला तर कठीण. गोलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे. सध्या आपण पाहतोय वेस्टर्न एक्सप्रेस वे एंड कडून आता गोलंदाजी केली जाईल. दुसऱ्या बाजूला घोडबंदर एंड असे 2 एंड वापरले जातात. पिचिंग झाल्यानंतर खाली राहिला बॉल जाऊ दिला विकेट किपरच्या मागे जातोय बॉल. तत्पूर्वी 1 रन इथे पूर्ण केली जाईल. पंच सांगतायत बायच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. अवांतरच्या स्वरूपामध्ये खात्यामध्ये भर पडते आणि 11 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. एक जमेची बाजू सेट बॅटर मैदानामध्ये आहे. 220 बॅटिंग स्ट्राईक रेटने सध्या फलंदाजी सुरू आहे मनीषाची. लेफ्ट हँडेड बॅटर एक चांगला षटकार त्याने ठोकलाय. कलात्मक फटके त्याच्या बॅट मधून आलेत. रिक्वायर्ड रन रेट जवळपास 6. 11 चेंडूमध्ये 11 रन हे असं समीकरण. पहिला सामना तुम्ही पाहताय ART 7374 चषकातला जिथे ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघासाठी आता हे लक्ष सोपं वाटायला सुरुवात झाली आहे. खास करून मनीषची चांगली फलंदाजी. सुरुवातीला विक्रमने चांगलाच विक्रम केला. पहिलं षटक पूर्ण खेळलं त्याने 16 धावा केल्या. धावसंख्येला आकार दिला. त्यानंतर मनीषने चांगला खेळ दाखवलाय. निलेश त्याच्या बरोबरीने खेळतोय नॉन स्ट्राइकिंग एंडला. यावेळेला पुन्हा एकदा पिचिंग झाल्यानंतर खालीच राहिला बॉल. बाहेर निघतोय सरळ विकेट किपरचा वेध घेतला जाईल. हा डॉट बॉल येतोय. हे षटक हितेश गोलंदाजीसाठी आला. या अगोदर देखील हितेशने चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत. तसं पाहिलं तर 2 चेंडू त्याचे निर्धाव आहेत. बायच्या स्वरूपामध्ये 1 एक्स्ट्रा रन आली आहे. 10 चेंडूमध्ये 11 रन. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा बीट केलंय. मागे जातो विकेट किपर देखील बीट झालाय. जातोय शॉर्ट थर्डमॅनला. तिथे क्षेत्ररक्षक आहे प्रफुल. त्याच्या मागे आहे सचिन. आणि तत्पूर्वी 9 चेंडूमध्ये 10 धावा. प्रफुल्ल आहे विकेट किपर. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने होता सचिन. आता तो फाईन लेगला आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज आलाय निलेश. 3 चेंडू जर तुम्ही पाहिले तर आतापर्यंत निर्धाव टाकलेले आहेत. 1 लेग बाय आणि 1 बायच्या स्वरूपामध्ये 2 एक्स्ट्रा धावा आल्यात. 9 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. तुम्ही पाहताय ART 7374 चषक. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. 9 चेंडूमध्ये 10 धावा करणं गरजेचं आहे. गती कमी केली. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. हा 4th निर्धाव चेंडू या षटकातला टाकत असताना गोलंदाज हितेश. मी मगाशीच उल्लेख केला हितेशने या अगोदर 1 षटक टाकले. त्याच्यामध्ये 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या. याही षटकामध्ये आतापर्यंत 4 निर्धाव चेंडू टाकलेत. या अगोदरच्या षटकामध्ये त्याने 1 फलंदाजाला बाद केलं होतं. आणि या षटकामध्ये 4 निर्धाव चेंडू टाकत असताना दोन्ही फलंदाजाला जखून ठेवण्याचं काम हितेशने या ओव्हरच्या दरम्यान केलं. 8 चेंडू 10 धावा.
यावेळेला चांगला फटका कवर्स बाउंड्री लाइनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय बॉल. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न चांगला केलाय, बॉल आतमध्ये ढकलण्यामध्ये यश आलाय. एक्स्ट्रा कवर पासून स्वीपर कवरच्या दरम्यान धावत येऊन बॉल आतमध्ये ढकलण्यामध्ये यश मिळालंय. क्षेत्ररक्षक जश याला. तत्पूर्वी धावा इथे पूर्ण केल्या जातील निलेश या बॅटरच्या माध्यमातून. दोन त्याचं खातं उघडलं जात आहे. आता सात चेंडूमध्ये आठ धावांची आवश्यकता. जश आहे एक्स्ट्रा कव्हरला, तिथून चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून. हितेशच्या या ओव्हरमध्ये दोन धावा आल्या, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 50-7-8. यावेळेला बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने ढकललाय बॉल. शॉर्ट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी एक रन मिळेल. तिथे होता मोहित, ओव्हरची होते समाप्ती. अशा पद्धतीने पाच ओव्हरचा खेळ संपलाय. पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेत 51 आणि आता येणारे बॉल शिल्लक आहेत 6. 6 चेंडूमध्ये रन करायचे 7. 6 बॉल 7 रन. पहिल्या डावाचा जर तुम्ही उल्लेख केला तर पहिल्या डावामध्ये जरी आपण थोडीशी एक नजर टाकली तर पहिल्या डावामध्ये गोलंदाज अजयने खूप चांगली कामगिरी केली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. 5 ओव्हरमध्ये 54 धावा केल्या होत्या जेम्स बॉन्ड राई या टीमने. आणि त्यावेळेला एकच फलंदाज बाद होता. 9 फलंदाज शिल्लक होते डगआउटमध्ये. परंतु अशाही परिस्थितीमध्ये अजयने चांगलं षटक टाकलं. पाहूया तशीच कामगिरी या दुसऱ्या डावामध्ये गोलंदाज सचिन करताना दिसेल का. 6 चेडू 7 धावा. दोलायमान अवस्थेमध्ये सामना, परंतु अजूनही रंगतदार लढत तुम्ही पाहाल. दोन्ही संघ हार म्हणायला तयार नाही आहेत, कारण तुम्ही पाहता एक मोठी स्पर्धा. अमित रमेश तरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा ARTI 7374 चषक तुम्ही पाहताय, अनुभवताय. पहिलाच दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्याच दिवसामधला पहिला सामना रोमांचक अवस्थेमध्ये जाऊन पोहोचलाय. प्रेक्षकांचा देखील हळूहळू दंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळतोय. भव्य दिव्य असं क्रीडांगण नियोजित असलेली स्पर्धा. प्रेक्षकांसाठी गॅलरीज तुम्ही पाहताय. अलंकार तरे स्टँड आहे, प्रभाकर म्हात्रे स्टँड आहे, भरत वैती स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. हे सर्व लिजंड प्लेयर आहेत. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून अमित तरे यांच्या माध्यमातून केला गेलाय. स्टँडला त्यांची नावं देण्यात आली आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. पहिली वॉर्निंग इथे पंच तुम्हाला देत आहेत. गोलंदाजी करणारा संघ 6 चेंडूमध्ये 7 धावा हे समीकरण. आता या मॅचमध्ये शेवटचं षटक टाकण्यासाठी सचिन आहे आणि त्याच्यासमोर निलेश फलंदाजीसाठी तयार. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. रन पूर्ण कराव्याच लागतील. बोलर तयार सचिन. यावेळेला चांगला फटका समोर खेळलेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमारेषा पलीकडे. हा येतोय चौकार. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावरनी आपलाच जो. या चौकाराच्या मदतीने सामना जवळपास खुला झालाय टीम ओम ब्रह्मदेव घोडदेव साठी, कारण आता लक्ष फक्त 3 धावा आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक, 5 बॉलमध्ये 3 रन. सोप्पा वाटतोय आता सामना, इथूनही कठीण केला जाऊ शकतो. हे एक दोन डॉट बॉल इथे जर टाकले, दबाव आणला फलंदाजावर, तर मॅच ऑन राहू शकते. प्रयत्न करावा लागेल सचिनला. तुम्ही पाहताय ARTI 7374 चषक. अदे दीप्यमान सोहळा अमित रमेश जितरे यांच्या संकल्पनेतून साकारलेला युवा नेतृत्व आपल्या परिसरातलं, आपल्या घोडबंदर गावचं. ऑनसाईडला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला फटका गॅपमध्ये जातोय. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल आणि हा येतोय विजयाचा चौकार. सामना इथे जिंकलाय ओम ब्रह्मदेव घोडदेव संघ. पुढच्या फेरीमध्ये दाखल. अभिनंदन हॅडलक टीम जेम्स बॉन्ड राई, तुम्ही देखील खूप चांगला खेळ केला. पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार इथे दिला जाईल, सामनावीराचा पुरस्कार. आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू आमचे गुणलेखक मित्र आम्हाला सांगतील. हॅलो. मॅन ऑफ द मॅच किताब जिंकलेला खेळाडू आहे मनीष, त्याचा होईल सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर. आणि या पण जाऊ आमच्या प्रेझेंटेशन सेरेमनी कडे. तिथे नितीन जी आळवे सर उपस्थित आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर. धन्यवाद. धन्यवाद कुणाल दत्ती सर. पहिली मॅच बघितली, कारण एकाच परिसरातील दोन संघ आहेत. आणि ही मॅच जर म्हटली तर मग ऑस्ट्रेलिया इंग्लंड, इट इज अ नो डाऊट. मे आय इन्व्हाइट दिस मॅच मॅन ऑफ द मॅच चा हिरो मिस्टर मनीष पाटील. यानंतर जसं